पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्ष होतो, आमच्याकडे पण केंद्रामध्ये पवार साहेब कृषी मंत्री असताना केंद्रातली सत्ता होती, राज्यातली सत्ता होती, जिल्ह्यातली जिल्हा बँक होती, जिल्हा परिषद होती, जवळपास एका दुसरी सोडली तर सगळ्या पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होत्या, बाकीच्या संस्था देखील होत्या, परंतु कधी आम्ही सत्तेचा बाज दिला नाही. सत्तेपायी आम्ही आमच्या असणाऱ्या विरोधकांना पण कधी त्रास दिला नाही. आज जे काही चाललेलं ऐकायला मिळतंय, मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी आज रविवार असला तरी अधिकाऱ्यांना बातम्या मीडियाच्या द्वारे, इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियाच्या द्वारे किंवा सोशल मीडियाच्या द्वारे कळेल. अधिकाऱ्यांनो, सगळ्या कर्मचाऱ्यांनो, राष्ट्रीय सरकारच्या कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचे काम करण्याचा प्रयत्न करू नका. दिवस बदलत असतात, कधी परत आम्ही तिथे येऊन बसू कळणार पण नाही. आणि मग जर मला कळलं की यांनी जाणीवपूर्वक आपल्या लोकांना त्रास दिला, आमच्या लोकांचं चुकलं तर जवळ लक्षात घ्या, आपल्याला काय म्हणायचं. माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता किंवा माझ्या गाडीत बसणारा एखादा सहकारी किंवा अजित पवार चुकला तरी त्याच्यावर लक्षात घ्या, काही आपलं बोलणं कारण नाही. कारण कायदा नियम सगळ्यांना सारखा, पण काही चूक नसताना, काही दोष नसताना, निव्वळ कुणीतरी सत्यावर असताना माणूस सांगतो, म्हणून कुणाला तरी त्रास देण्याचा प्रयत्न हा जो काही भागामध्ये चाललेला आहे, हा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा मी सहन करणार नाही. हे संविधानाने कुणाला शिकवलेलं नाही. शेवटी नियम कायदे सगळ्याला सारखे असतात, याही बद्दलची नोंद कृपा करून सगळ्या घटकांनी संबंधितांनी या निमित्ताने घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.